गेल्या 27 वर्षापासून आपण 25 डिसेंबर रोजी महिला परिषद घेऊन हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा अशी मागणी करत आहोत. आज संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या महिला परिषदांमध्ये ही मागणी पुन्हा एकदा करत आहोत. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाड मुक्कामी मनुस्मृतीचे दहन केले. ही घटना भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीची पहाट होती. आजही त्या दिनाचे महत्त्व कमी झालेले नाही, कारण आजही या देशातील मनुस्मृतीची व्यवस्था कायम आहे व ब्राह्मणी वर्चस्वाखालील बहुजन स्त्रियांची गुलामी संपलेली नाही. म्हणून ही भारतीय स्त्रीमुक्ती दिन परिषद 25 डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर करावा अशी एकमुखी मागणी भारतीय स्त्रीमुक्ती दिन संयोजन समितीतर्फे करण्यात आली आहे. तुमचं नाव हे सगळं सांगा, बोला. देवी, माझं नाव द्राक्ष सुखदेव खंडकर, मी देगावात राहते. जोरात बोला, काय आवाज येत नाही. मी देगावात राहते, माझं नाव द्राक्ष सुखदेव खंडकर. मी भारतीय बौद्ध महासभेचे संघटक समता सैनिक दलमध्ये पण काम करते आणि मला समाज कार्याची खूप आवड आहे आणि हे मी करतच असते. जेवढी जेवढी समाजकार्य समाजात येऊन संघटनेत येऊन जेवढी जेवढी कामं करेल तेवढे तेवढ्या महिलांनी मला खूप आनंद होतो आणि समाधान पण मिळतं, स्फूर्ती मिळते. आज या आनंदात पण आम्ही प्रत्येक जे कुठले आपले धार्मिक कार्यक्रम आहेत, आज 25 डिसेंबर तर एक आपल्या बाबासाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती दहन केलं आणि स्त्रियांना मुक्ती दिली. पहिल्या स्त्रिया खूप गुलामीत होत्या. ज्या वेळेला मुलगी जन्माला येते त्यावेळेलापासून थोडीशी जरा मोठी झाली की वडिलांच्या आज्ञेत राहायचं, वडिलांच्या धाकात राहायचं. वडिलांचा धाक असं जरा अजून मोठी झाली की भावाचा पण धाक असतो. काही दिवसानं ती उपवर झाली की लग्न झालं की पतीच्या आज्ञेत राहायचं तिनं. मग पतीची गुलामी तिनं स्वीकारायची, पतीची गुलामी, सासरीची गुलामी, पतीची गुलामी. हे झालं की आता तिचं जरा समजा असं वय झालं की शेवटी मुलांची अजून गुलामी असती. मुलांची गुलामी झाली की मग तिनं शेवटपर्यंत गुलामीतच राहायचं का? तर हे न करता बाबासाहेबांनी जे आपल्याला असं आपल्याला हे मुक्ती दिली, तर ह्या मुक्तीतून आपण आता कसं जगलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे हा आपणच विचार केला पाहिजे. बरेच ठिकाणी असत की अजून पण गुलामीतच महिला राहतात की दुसरी निर्णय घेतात त्याच्या पाठीमागं चालायचं. असं न करता आपण स्वतःचा निर्णय घेतलाच पाहिजे. चांगला योग्य असेल तोच निर्णय आपण निवडला पाहिजे, जेणेकरून आपल्या कुटुंबाचं पण भलं होईल, चार लोकांचं पण भलं होईल, समाजाचं पण भलं होईल. असं ज्या आपण जेवढ्या संघटनेत कामं करतो त्या संघटनेचं सुद्धा आपण भलं करायची आपल्या अंगात हिंमत आणि ताकद. आजच्या दिवशी तुम्ही काय संदेश द्याल महिलांना? आजच्या संदेश हाच देणार की स्त्री मुक्ती, आज बाबासाहेबांनी स्त्रीला मुक्ती केलंय, मनस्मृती दहन करून मुक्ती स्त्रियांना मुक्त केलं. मुक्त केलं म्हणजे असंच गुलामीतून मुक्त केलं. आपल्याला सगळ्या सगळ्या ह्याच्यात समानतेचा हक्क दिला, घरात म्हणा, इस्टेटेत म्हणा, आईबापाच्या इस्टेटेत म्हणा किंवा पतीच्या म्हणा. आज घरसुद्धा कुठले पण घर असलं किंवा पतीची प्रॉपर्टी असली तरी दोघांचं नाव लागतं आणि आईवडिलांच्या तिकडं म्हणलं तर आईवडील गेल्याच्या नंतर भावांच्या बरोबर मुलीलासुद्धा अधिकार तेवढाच असतो, त्यांच्या इतकाच अधिकार असतो. आणि म्हणून हा बाबासाहेबांनी आपल्याला समानतेचा हक्क दिला आणि स्त्रियांना मुक्त केलं हाच दिवस आपण साजरा केला जातो. एवढं आज 25 डिसेंबर आपल्या या भारतावर मनुवाद्यांचं प्रस्थापित मनुवादी प्रस्थापित होते, तर त्यांनी बाबासाहेबांनी प्रताप रायगडच्या पायथ्याला महाड या गावी महाडला त्यांनी आज 25 डिसेंबर 1818 साली 1927 साली मनुस्मृतीचं दहन करून आपल्याला मानवमुक्तीचा त्यांनी मार्ग मोकळा करून दिलेला आहे. आणि मानवमुक्त मनुस्मृती जाळूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी देहूरोड येतो 1954 ती बुद्धमूर्ती आणून त्याची स्थापना केली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांनी बुद्ध दिला. आणि ते बुद्धच आत्ता आपल्याला हे बुद्ध त्यांनी नुसता देऊन थांबले नाहीत, हा बुद्ध त्यांनी संविधानाच्या मार्गे बी आपल्याला 1954 त्यांनी संविधान लिहिलं ते पंच आपलंच झालं.
ते संविधानसुद्धा त्यांनी दिलं आणि ते मानवमुक्तीचा आपल्याला संदेश दिला. आता नाही तेवढंच भाषणच झाली फक्त मानवमुक्ती लढ्यानिमित्त.